नमस्कार मी ऋषाद यादव सारंग महत्वाच्या घडामोडींचा सा वेगवान आढावा घेणार आहोत मात्र त्याआधी एक महत्वाची आणि मोठी बातमी दिवाळीनिमित्त नागपुरात कुणबी मराठा नोंदी शोधण्याचं काम हे आता बंद करण्यात आलं आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत नोंदी तपासण्याचं काम हे बंद असेल नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तेवीस लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे आणि तेवीस लाख कागदपत्रांच्या तपासणीनंतर सेहेचाळीस नोंदी आढळलेल्या आहेत गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी यासंदर्भातली अधिक माहिती देतील गजानन तेवीस लाख कागदपत्रांची तपासणी आणि त्याच्यामध्ये फक्त सेहेचाळीस नोंदी आढळल्यात नक्कीच दिवाळीनिमित्त नागपूर जिल्ह्यातील सगळे जे विभाग आहे जिथे तपासणी केली जात होती तिथे सुट्ट्या आहेत त्यामुळे ही तपासणी जी आहे ती बंद आहे मी सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहे याही ठिकाणी जिथे कोशागार आहे त्या ठिकाणी तपासणी सुरू होती मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदींची परंतु अकरा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही तपासणी जी आहे ती बंद असणार आहे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी युद्धपातळीवर तपासण्याचे आदेश दिले होते त्यामुळे आत्तापर्यंत तेवीस लाख नोंदी जी आहे त्या तपासण्यात आल्या होत्या आणि तेवीस लाख पैकी फक्त छेचाळीस मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या उरलेली तपासणी जी आहे जे काय कागदपत्र राहिलेले आहे ते गुरुवार पासून सुरू होणार आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा परिषद नागपूर महानगरपालिका सहकार विभाग आणि महसूल विभाग सगळ्या विभागात पाच दिवस दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे या नोंदी तपासण्याचं काम जे आहे ते सध्या बंद आहे दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पूर्वी युद्ध पातळीवर तपासण्याचे आदेश दिले जिल्ह्या होते या सुट्ट्याने काम संत होईल अशी कल्पना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना होती त्यामुळे तेवीस लाख नोंदी ज्या आहेत त्या तपासण्यात आल्या छेचाळीस नोंदी ज्या आहेत त्यापैकी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आढळलेल्या आहे परंतु आता दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पाच दिवस या नोंदी तपासण्याचं काम नागपूर जिल्ह्यामध्ये बंद असणार आहे नागपूर जिल्हा किंवा विदर्भात कुणबी मराठा मराठा कुणबी नोंदी फार कमी प्रमाणात आढळून येत आहे प्रत्येक जिल्ह्याचा आपण आढावा घेतला पूर्व विदर्भात तर अत्यंत नगण्य आहे आणि त्यामुळे या नोंदी तपासून सरकारला अहवाल देणं देण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नागपूरसह बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या नोंदी तपासण्याचं काम, काम जे आहे ते बंद आहे नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत